विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत आज आपण संख्यांचा क्रम ओळखणे एखादी संख्या मालिका आपल्याला दिली असेल आणि त्या संख्या मालिकेमधील संख्यांचा योग्य असा क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ही पर्यायांमधून कशी शोधायची नेमका कोणता नियम वापरलेला आहे तो नियम कसा शोधायचा आणि त्या नियमाचा उपयोग करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायामधून शोधून उत्तर कसं नोंदवायचं यावर आज आपण या ठिकाणी या भागात चर्चा करणार आहोत तर बघा आपण घेऊया स्वाध्याय तीन पॉईंट एक त्यातील काही प्रश्न प्रश्न पहिला संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा या ठिकाणी काही संख्या आपल्याला दिल्या आहेत सत्याहत्तर आहे अडुसष्ट आहे एकोणसाठ आहे पन्नास आहे आता या संख्या जर आपण बघितल्या तर नीट बघा काय दिसतोय आपल्याला सत्याहत्तर त्यानंतर आहे अडुसष्ट सत्याहत्तर अडुसष्ट एकोणसाठ पन्नास आणि प्रश्नचिन्ह या दोन संख्यांमधला जर आपण फरक काढला तर तो नऊचा येतोय बघा सत्याहत्तरमधून नऊ केले अडुसष्ट येतात अडुसष्टमधून नऊ गेले एकोणसाठ येतात म्हणजे मायनस नऊ या ठिकाणी केलेले आहेत परत एकोणसाठमधून नऊ गेले एक्केचाळीस येतात आता एक्के एक पन्नास येतात आणि पन्नासमधून नऊ गेले एक्केचाळीस आपलं त्या ठिकाणी काय येणार आहे उत्तर म्हणजेच याचा अर्थ पर्याय नंबर तीन प्रश्न दुसरा बघा एकतीस आहे सदोतीस आहे एक्केचाळीस आहे त्रेचाळीस आहे या सर्व संख्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या बघा म्हणजे याचा अर्थ काय आपल्याला ह्या सगळ्या संख्या मूळ संख्या दिल्यात बघा एकतीस ही मूळ संख्या आहे त्यानंतर येणारी सदोतीस ही मूळ संख्या आहे त्यानंतर येणारी एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे त्यानंतर येणारी त्रेचाळीस ही मूळ संख्या आहे मग या ठिकाणी या सर्व संख्यांमधून क्रमाने पुढची येणारी संख्या कोणती पंचेचाळीस ती मूळ नाही आहे सत्तेचाळीस ही मूळ संख्या आहे म्हणून पर्याय नंबर आपला चार त्या ठिकाणी काय येतोय बरोबर येतोय या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मूळ संख्यांचा क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांची मांडणी केली असल्यामुळे त्रेचाळीस नंतरची येणारी क्रमाने येणारी मूळ संख्या सत्तेचाळीस आहे म्हणून पर्याय नंबर चार आपला बरोबर येतोय प्रश्न तिसरा बघा दहा वीस चाळीस ऐंशी आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय दिसतंय आपल्याला पहिले पहिलं जे पद आहे ते दहा आहे नंतर त्याच्या दुप्पट केलं आहे वीस त्याच्या दुप्पट केलं आहे चाळीस त्याच्या दुप्पट केलं आहे ऐंशी तर ऐंशीच्या दुप्पट काय येणार आहे एकशे साठ प्रश्न चौथा बघा खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल दोन हजार एकोणवीसला आलेला हा प्रश्न आहे बघा एकशे एकवीस आहे एकशे एकोणसत्तर आहे दोनशे पंचवीस आहे दो दोनशे एकोणनव्वद आहे प्रश्नचिन्ह आहे एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर हा तेराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस हा पंधराचा वर्ग आहे अकरा तेरा पंधरा सतराचा वर्ग त्यानंतर येणार एकोणवीसचा वर्ग म्हणजे तीनशे एकसष्ट पुढचा प्रश्न बघा पाच छेद सात सहा छेद सहा सात छेद पाच आठ छेद चार प्रश्नचिन्ह बघा अंश बघा पाच सहा सात आठ नऊ येणार सात सहा पाच चार तीन येणार म्हणजे पर्याय नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न सहावा चार आठ बारा वीस आठ चारात चार मिळवले परत चार मिळवले आठ मिळवले आता परत याच्यात आपल्याला आठोण सोळा मिळवायचे आहेत आता याच्यात जर सोळा मिळवलं तर छत्तीस उत्तर येतं बरोबर आता या ठिकाणी नीट बघा चारा चारामध्ये चार मिळवले आठ झाले आठामध्ये चार मिळवले बारा झाले बारामध्ये आठ मिळवले वीस झाले बघा कसं येतं या आठामध्ये हा चार मिळवला बरोबर या आठामध्ये हा चार मिळवला बारा झाले बारामध्ये हा आठ मिळवला वीस झाले आता वीसामध्ये हा बारा मिळवायचा आहे म्हणजे बत्तीस उत्तर येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता दोन हजार सतरा या वर्षी हा प्रश्न आलेला आहे चौदा एकोणवीस एकोणतीस त्यानंतर चाळीस त्यानंतर चौवेचाळीस बावन्न एकोणसाठ आता या ठिकाणी नीट बघा या ठिकाणी काय केलं बघा चौदा नंतर एकोणवीस घेतलेला आहे म्हणजे फरक जर काढला आपण तर पाच फरक आहे परंतु पुढे जर आपण गेलो तर दहाचा फरक आहे आणि त्यानंतर पुढे गेलो तर चाळीसचा फरक आहे म्हणजे इथे अकराचा फरक आहे इथं पाच आहे इथं दहाचं आहे इथं अकराचा आहे म्हणजे फरक काढून आपण उत्तर शोधू नाही शकत मग आता या ठिकाणी एकोणवीस कसा आला ते बघूया या ठिकाणी एकोणतीस कसा झाला ते बघा या ठिकाणी चार आणि एकची ची बेरीज करा पाच तो याच्यात टाका एकोणवीस झाला बघा लक्षात आलं का तुमच्या प्रश्न सातवा चौदा आहे चौदामध्ये काय केलं बघा एक आणि चारची बेरीज केली पाच झाली ती मिळवली एकोणीस उत्तर आलं आता एकोणवीसमध्ये नऊ आणि एक ची बेरीज करा एकोणतीस येते एकोणतीसमध्ये आता नऊ आणि दोन मिळवा म्हणजे दोन आणि नऊची बेरीज म्हणजे अकरा मिळवा किती झाले चाळीस आता या चाळीसमध्ये चार आणि शून्याची बेरीज मिळवा म्हणजे झाले तुमचे चौवेचाळीस आता या चौवेचाळीसमध्ये चार आणि चार आठ मिळवा बावन्न झाले बावन्नमध्ये दोन आणि पाच ची बेरीज मिळवा सात म्हणजे एकोणसाठ आलं बघा आता एकोणसाठमध्ये पाच आणि नऊची बेरीज मिळवा म्हणजे चौदा मिळवा त्रेसष्ट त्र्याहत्तर आपलं उत्तर येणार आहे पर्याय नंबर चार अलग लक्षात बघा या संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येत मिळवा पुढची संख्या मिळते याच्यातील अंकांची बेरीज दहा अधिक एकोणवीस एकोणतीस याच्यातील अंकांची बेरीज अकरा अधिक एकोणतीस चाळीस चाळीसमध्ये चार मिळवा चौवेचाळीस झाले चौवेचाळीसमध्ये चार आणि चार आठ मिळवा बावन्न झाले बावन्नमध्ये पाच आणि दोन सात मिळवा एकोणसाठ झाले आणि एकोणसाठमध्ये पाच आणि नऊ चौदा मिळवा त्र्याहत्तर आपलं उत्तर त्या ठिकाणी येतं आहे पुढचा प्रश्न बघा पाच सात दहा पंधरा दोन मिळवले तीन मिळवले पाच मिळवले येतं आहे का लक्षात बघा पाचामध्ये दोन मिळवले सातामध्ये तीन मिळवले बरोबर आता तीनामध्ये पाच मिळवले आता पाचामध्ये त्या ठिकाणी म्हणजे ह्या पंधरामध्ये सात मिळवावे लागतील म्हणजे उत्तर आपलं काय येणार बावीस प्रश्न नववा बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय एकशे चौवेचाळीस आहे एकशे अठ्ठावीस आहे एकशे बारा आहे शहाण्णव आहे कमी 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 होत गेलेल्या संख्या या ठिकाणी जर आपण बघितलं एकशे चौवेचाळीसमधून सोळा गेले एकशे अठ्ठावीस येतील एकशे अठ्ठावीसमधून परत सोळा गेले या ठिकाणी सोडा, एकशे एक सोड, एक एक बारा होतील बरोबर आणि एकशे बारामधून परत सोडा गेले शहाण्णव होतील आणि शहाण्णवमधून परत सोडा गेले ऐंशी होतील अशा पद्धतीनं आपण उत्तर काढू शकतो सोळा सोळाचा फरक आहे किंवा बघा सोळा नऊ एकशे चौवेचाळीस होतात सोळा आठे एकशे अठ्ठावीस होतात सोड सोळा आठे एकशे अठ्ठावीस सोडे साता एकशे बारा होतात सोडसक शहाण्णव होतात सोळा पंचे ऐंशी आला सोळा सोळाने फरक कमी 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 त्या ठिकाणी होत जातोय त्यानंतर अडोतीस आहे पुढचा प्रश्न दहावा अडोतीस सत्तेचाळीस छप्पन्न पासष्ट आडोतीसमध्ये नऊ मिळवा अधिक नऊ करा किती झाला सत्तेचाळीस सत्तेचाळीसमध्ये अधिक नऊ करा छप्पन्न झाला छप्पन्नमध्ये अधिक नऊ करा पासष्ट झाला पासष्ट मध्ये अधिक नऊ करा चौऱ्याहत्तर झाला या पद्धतीने आपण ही पद्धत वापरू शकतो किंवा पहिला अंक एक एकने वाढत गेला आहे बघा तीन चार पाच सहा सात आठ सात सहा पाच चार एकक स्थानचा अंक कमी कमी होत गेला आहे एक एकने दशक स्थानचा अंक एक एकने वाढत गेला हा सुद्धा नियम तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकतात पुढचा प्रश्न बघा पाच ते सात अकरा ते तेरा सतरा ते एकोणवीस एकोणतीस ते एकतीस या पद्धतीने नेमका आता काय केलं आहे बघा पाच पासून सात पर्यंत प्रत्येकामध्ये तीन तीनच्या पर दोन दोनच्या फरक आहे बघा परंतु पाच ते सात या गटानंतर अकरा ते तेराचा गट आलेला आहे आता नेमका कसा आलाय ते बघा त्यानंतर तेरानंतर सतरा ते एकोणीसचा गट आला आहे त्यानंतर एकोणतीस ते एकतीसचा गट आला आहे नेमका काय केलंय ते बघूया आपण या प्रत्येक गटातील ज्या दोन दोन संख्या आहेत त्यांचे नीट निरीक्षण करा बघा पाच ही मूळ संख्या आहे सात ही मूळ संख्या आहे मध्ये एक संयुक्त संख्या आहे अकरा मूळ संख्या आहे तेरा मूळ संख्या आहे सतरा पण मूळ संख्या आहे एकोणतीस पण मूळ संख्या आहे त्यानंतर एकतीस पण मूळ संख्या आहे आणि प्रत्येकाच्या मध्ये फक्त एक एकच संयुक्त संख्या आलेली आहे म्हणून या सर्व संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो या सर्व मूळ संख्या आहेत आणि क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहे मग या ठिकाणी क्रमाने येणारी पुढची मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे काय हे पण अभ्यासलेलं आहे मागील वर्षी आता या ठिकाणी जोडमूळ संख्या नेमकी काय असते की ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एकच संयुक्त संख्या असते त्या दोन संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात मग एक या ठिकाणी एकोणतीस ते एकतीस या दोन जोडमूळ संख्यांच्या पुढे येणारी क्रमाने संख्या सदोतीस एकोणचाळीस आहे परंतु या ठिकाणी एकोणचाळीस ही संयुक्त संख्या असल्या याला आपण जोडमूळ संख्यांची जोडी म्हणू शकत नाही तर पुढची क्रमांक येणारी संख्या कोणती आहे एक्केचाळीस तर त्रेचाळीस म्हणून पर्याय नंबर आपला किती आला चहा एक्केचाळीस ही मोड संख्या आहे त्रेचाळीस ही मोड संख्या आहे आणि मध्ये बेचाळीस ही एक संयुक्त संख्या सुटलेली आहे पुढचा प्रश्न बघा चोवीस छत्तीस पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आता या ठिकाणी नेमकं काय का केलं तिने बघा चोवीस नंतर छत्तीस मांडलेलं आहे छत्तीस नंतर डायरेक्ट पंच्याहत्तर मांडलेलं आहे पंच्याहत्तर नंतर, पंचार नंतर, पंचार नंतर, पंचार नंतर, पंचार नंतर, नंतर अठ्यात्तर आहे आता नेमकं कशा पद्धतीने यांची मांडणी केलेली आहे तर या ठिकाणी बघा चार आणि दोन सहा होतात या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या संख्येमधील दोन्ही अंकांची जर आपण बेरीज केली तर सहा होते पुढच्या दोन्ही अंकांची बेरीज केली तर नऊ होते पुढच्या दोन्ही अंकांची बेरीज केली तर बारा होते पुढच्या दोन्ही अंकांची बेरीज केली तर पंधरा होते म्हणजे तिनाच्या पटीतील संख्या येतात बघा तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनं पाच पंधरा म्हणजे पुढील दोन अंकांची बेरीज किती आली पाहिजे अठरा मग अठरा बेरीजला असा पर्याय या ठिकाणी बघा कोणता आहे तर पहिलाच पर्याय आपल्याला दिसतोय नव्याण्णव नऊ आणि नऊ किती झाले अठरा अशा पद्धतीने आपण हा नियम या ठिकाणी वापरू शकतो पुढचा प्रश्न बघा सहा दहा अठरा चौतीस प्रश्नचिन्ह सहा नंतर दहा आलेला आहे बरोबर परंतु दहा नंतर अठरा आलेला आहे अठरानंतर चौतीस आलेला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं नियम कसा सापडेल बघा आपल्याला आपण या ठिकाणी सहाच्या दुप्पट करूया तेरावा प्रश्न सहाच्या दुप्पट केले बारा झाले बारामधून दोन वजा केला करा दहा आले बरोबर आता दहाच्या दुप्पट करा वीस झाले वीसातून दोन वजा करा अठरा आले अठराच्या दुप्पट करा छत्तीस झाले छत्तीस मधून दोन वजा करा चौतीस आले आता चौतीसच्या दुप्पट करा अडुसष्ट होतील आणि अडुसष्ट मधून दोन वजा करा सासष्ट येईल म्हणजेच पर्याय नंबर आपला या ठिकाणी तीन बरोबर येतोय पुढचा प्रश्न बघा प्रश्न चौदावा अकरा बारा सोळा बावन्न प्रश्नचिन्ह ब्याण्णव शहाण्णव दोन हजार अठराला हा प्रश्न आलेला आहे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं अकरा नंतर बारा आला आहे बारा नंतर सोळा आला आहे सोळा नंतर बावन्न आला आहे बावन नंतर ब्याण्णव आला आहे ब्याण्णव नंतर शहाण्णव आला आहे या ठिकाणी जर आपण एक सोडून एक अंकांचा गट करून बघितला तर अशा पद्धतीने गट येणार आहे बघा आता नेमकं काय दिलं आहे आता याच्यात ते पण बघूया आपण या ठिकाणी बघा अकरा सोळा प्रश्नचिन्ह शहाण्णव काही सापडतं का आपल्याला याच्यात बघा बारा बावन्न ब्याण्णव खूप दूरदूरच्या संख्या आपल्याला दिसत आहेत मग नियम कोणता असेल तर बघा अकरा बारा सोळा बावन्न प्रश्नचिन्ह ब्याण्णव शहाण्णव हि तर दोन मालिका पण नाही आहेत मग नेमकं काय केलंय ते बघा एकच स्थानचा अंक बघा त्याचा वर्ग करा तो याच्यात मिळवा मग या ठिकाणी बघा एकच स्थानचा अंक एक आहे एकाचा वर्ग एक मिळवा बारा झाले या ठिकाणी दोनाचा वर्ग करा चार बारामध्ये मिळवा सोळा झाले सहाचा वर्ग करा छत्तीस सोळामध्ये मिळवा बावन्न झाले आता बावन्न मधून हा जो दोन आहे या दोनाचा वर्ग करा चार तो बावन्न मध्ये मिळवा छप्पन्न झाले बघा आता छप्पन्न मधला सहाचा वर्ग छत्तीस करा तो छप्पन्न मध्ये मिळवा ब्याण्णव झाले ब्याण्णव मधल्या दोनाचा वर्ग करा चार तो ब्याण्णव मध्ये मिळवा शहाण्णव झाले म्हणजे क्रमाने आपल्या संख्या सगळ्या बरोबर येत आहेत आता बघा या प्रश्नात दोन मालिका आहेत पाच नऊ सतरा तेहतीस आणि हा तीन मग बघा पाच दुप्पट करून त्याच्यातून एक वजा करा पाच जुन्या दहा वजा एक नऊ नवाच्या दुप्पट करा नऊ जुन्या अठरा वजा एक करा सतरा आलं सतराच्या दुप्पट करा चौतीस होता चौतीसमधून एक गेले तेहतीस आले तसंच मधली संख्या बघा तीन तीनाच्या दुप्पट करा सहा त्याच्यातून दोन वजा करा चार चाराच्या दुप्पट करा आठ त्याच्यातून दोन वजा करा सहा सहाच्या दुप्पट करा बारा त्याच्यातून दोन वजा करा दहा म्हणजे पर्याय नंबर तीन आपला बरोबर येतोय प्रश्न सोडावा बघा एक छेद दोन दोन छेद चार तीन छेद आठ चार छेद सोळा अंश एक एकने वाढत जातोय म्हणून अंश येणारे पाच प्रत्येकाच्या अंशस्थानी पाच आहे बे दोन्ही चार चार दुने आठ आठ दोन सोळा सोड दोन्ही बत्तीस होईल म्हणून पर्याय नंबर एक आपला त्या ठिकाणी बरोबर येतोय प्रश्न सतरावा बघा आठास पाच दहास दहा बारास पंधरा चौदास वीस तर प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय असेल आता पहिला अंक जर बघितला आपण गुणोत्तरातला आठ दहा बारा चौदा दोन दोनने वाढत जातोय आणि दुसरा अंक जर आपण बघितला तर पाच दहा पंधरा वीस पाच पाचने वाढत जातोय मग चौदामध्ये दोन मिळवले सोळा झाले सो पंचवीस वीसमध्ये पाच मिळवले पंचवीस म्हणून आपला पर्याय नंबर किती आला सोळास पंचवीस म्हणजे पर्याय नंबर तीन दोनशे सोळा आहे सहाचा गण एकशे पंचवीस आहे पाचाचा गण चौसष्ट आहे चाराचा गण सत्तावीस आहे तीनाचा गण पुढे येणारे दोनाचा गण म्हणजे पर्याय नंबर दोन आठ अकरा आहे चोवीस आहे एकोणचाळीस आहे चारशे सोळा आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येणार अकरा होता अकरानंतर चोवीस आलेला आहे बरोबर चोवीस नंतर एकोणचाळीस एकोणचाळीस नंतर चारशे सोळा आहे मग नेमका नियम काय वापरला आहे ते बघूया आपण बघा प्रश्न एकोणीस सहावा अकरा चोवीस एकोणचाळीस चारशे सोळा या एकाचाने या एकाचा गुणाकार केला तर एक उत्तर येतं बघा या दोनाचा या दोनाला दोनने गुणलं तर चार येतं बघा हा चार इथं लिहिलेला आहे पहिल्या तीनाला तीनने गुणलं तर उत्तर नऊ आहे बघा पहिल्या चाराला चारने गुणलं तर सोळा या ठिकाणी मांडलेला आहे बघा हा तीन हा नऊ हा दोन हा चार हा एक हा येत मग आता नेमकं या ठिकाणी ने काय येणार प्रश्नचिन्हाच्या जागेवर आणि आपण जर बघितलं तर इथं हा दोन आणि हा दोन चार आहे म्हणजे एक हे एकामध्ये तीन मिळवला बरोबर चार झाले चार नंतर तीनामध्ये सहा मिळवले किती झाले तुमचे नऊ आता नवामध्ये त्या ठिकाणी पाच मिळवले आपला सात मिळवले किती झाले सोळा बघा लक्षात घ्या हा एक होता याच्यात तीन मिळवले चार झाले चारामध्ये पाच मिळवले नऊ झाले नवामध्ये सात मिळवले किती झाले सोळा झाले आता ह्या पुढे सात मिळवण्याच्या ऐवजी आता किती मिळवावं लागतील नऊ म्हणजे आता गुणाकार किती आला पाहिजे पंचवीस म्हणजे पाच गुणिले पाच असं आलं पाहिजे म्हणजे एकक स्थानी पाच असं इकडचा डावीकडचा अंक पाच असेल उजवीकडे पंचवीस असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो म्हणजेच या ठिकाणी पर्याय काय येणार ते बघा पाचशे पंचवीस आपलं उत्तर येतं म्हणजे पर्याय नंबर चार आलं लक्षात बघा एकाने एकाला गुणलं तर था, एकक स्थानचा अंक मिळतो दोनाला दोनाने गुणलं एकक स्थानचा अंक चार मिळतो तीनाला तीनने गुणलं नऊ मिळाला चाराला चारने गुणलं सोळा मिळालं आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांचा गुणाकार एक आला होता त्याच्यात तीन मिळवले चार गुन्हाकार आला चारामध्ये पाच मिळवलं गुणाकार नऊ आला नऊमध्ये त्या ठिकाणी सात मिळवले गुन्हाकार सोळा आले म्हणजे हा जो फरक आहे बघा हा फरक दोन दोनने काय जातो होत जातोय वाढत वाढत जातोय मग पुढचा फरक नऊ असेल म्हणजे पंचवीस गुन्हाकार आला पाहिजे म्हणजे पाचापाचा पंचवीस म्हणजे डावीकडचा अंक पाच असेल उजवीकडचा अंक पंचवीस असेल विसावा प्रश्न बघा तीस आहे एकोणसाठ आहे अठ्ठ्याऐंशी आहे एकशे सतरा आहे आता या ठिकाणी आपण या ज्या संख्या दिल्या आहेत या नेमक्या कशा मांडलेल्या आहेत ते बघूया तीस तीस नंतर एकोणसाठ आलेलं आहे एकोणसाठ नंतर अठ्ठ्याऐंशी आलेला आहे याच्यात एकोणतीस टाका एकोणसाठ झाले एकोणसाठमध्ये एकोणतीस टाका अडुसष्ट आणि वीस बरोबर तुमचे झाले अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये एकोणतीस टाका सत्त्याण्णव एकशे सतरा झाले एकशे सतरामध्ये एकोणतीस टाका तुमच्या होतील सव्वीस सव्वीस आणि वीस झाले तुमचे शेहेचाळीस म्हणजे एकशे शेचाळीस आपलं एक उत्तर त्या ठिकाणी येत आता पुढचा प्रश्न बघा एकविसावा प्रश्न एक पाच दहा आणि यल म्हणजे तुमचं पन्नास आता नेमकं काय होतंय बघा एक नंतर पाच मध्यावर आलो आहेत मध्यानंतर पुढे आहेत दहा दहा नंतर आला तुमचा पन्नास आता पन्नास नंतर काय येणार शंभर आता शंभर या ठिकाणी कोणत्या अंकाने दाखवलेला आहे सी ने दाखवतो आपण म्हणून पर्याय नंबर चार येऊ शकतो का नीट विचार करा म्हणून आपलं उत्तर येणार आहे सी पर्याय नंबर चार सात पंधरा एकतीस त्रेसष्ट आता ह्याच्या संख्या म्हणल्या त्या कशा नीट बघा सात दुने चौदा अधिक एक पंधरा पंधरा दुने तीस अधिक एक एकतीस एकतीस दुने बासष्ट अधिक एक त्रेसष्ट त्रेसष्ट दुने एकशे सव्वीस अधिक एक म्हणजे एकशे सत्तावीस पर्याय नंबर दोन पस्तीस आहे त्रेपन्न आहे आपलं तेहतीस आहे तेहतीस नंतर तीस आहे तीस नंतर पंचवीस आहे आता यांच्यातला जर आपण फरक काढला तर इथं मायनस दोन केला आहे बरोबर इथं मायनस तीन केलेलं आहे इथं मायनस पाच केला आहे आता पुढे मायनस सात येईल का सहा येईल ते बघूया आपण पस्तीसमधून दोन वजा केले पस्तीसमधून दोन वजा केले बरोबर आता तेहतीस मधून तीन वजा केले बरोबर आता तीस आलं उत्तर तिसातून पाच वजा केली पंचवीस आलं आता पंचवीस मधून जर आपण सात वजा केले तर आपलं उत्तर अठरा आहे बरोबर मग अठरा आपला पर्याय जड बरोबर जुडतो एका थोडासा विचारपूर्वक अजून एखादा नियम लागू होतो का ते पण पडताळून पाहायचं दुसरा एखादा कोणता नियम लागू होतो का नीट बघा अंकांची बेरीज आठ सहा तीन तो पण नाही लागू होत म्हणजे याच्या अर्थ दोन वजा केला आहे तीन वजा केला आहे पाच वजा केला आहे पुढे सात वजा केला तर उत्तर आपलं किती येणार आहे अठरा पुढचा प्रश्न बघा चोवीस सहावा एकशे त्रेचाळीस आहे दोनशे चौवेचाळीस आहे तीनशे पंचेचाळीस आहे चारशे शेहेचाळीस आहे आता इथ इत, इथला जर पहिला आपण शतकस्थानचा अंक बघितला एक दोन तीन चार म्हणजे पाच येणार चार 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 सगळे चार आहेत म्हणजे पाच चार त्यानंतर तीन चार पाच सहा म्हणजे पुढे किती येणार सात म्हणजे पाचशे सत्तेचाळीस म्हणून पर्याय नंबर तीन आपला बरोबर पुढचा प्रश्न बघा तेवीस बेचाळीस बावन्न चौतीस आता तेवीस नंतर बेचाळीस आला आहे बेचाळीस नंतर बावन्न आलाय बावन्न नंतर चौतीस म्हणजे परत कमी होऊन गेलेली संख्या आहे बघा आता या ठिकाणी नेमकं काय आहे ते बघूया आपण तेवीस आहे बेचाळीस आहे बावन्न आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर नेमका कोणता नियम ने सापडतोय ते बघूया तर बघा पहिली संख्या दिली आपल्याला तेवी तेवीस आता तेवीस जर आपण घेतली तर यातील जे दोन अंक आहेत त्यांच्या दोघांचा गुणाकार आपण केला तर सहा येतोय बेचाळीस आहे याच्यातील दोन अंक घेतले तर दोघांचा गुणाकार केला आपण किती येतोय आठ येतोय त्यानंतर बावन्न आहे बावन्नमधील दोघं अंकांचा गुणाकार केला तर उत्तर दहा येतं आहे पुढे चौतीस आहे चौतीसमधील दोन्ही अंकांचा गुणाकार केला तर आपण बारा उत्तर येतं आहे मग पुढे गुणाकार आपला काय आला पाहिजे बघा सहा आठ दहा बारा चौदा मग चौदा गुणाकार येईल अशा दोन संख्या कोणत्या आहेत या ठिकाणी तर बेसाती चौदा होता म्हणजेच सत्तावीस आपलं उत्तर येणार आहे पर्याय नंबर तीन मधलं त्यानंतर दहा सतरा सव्वीस सदोतीस सात मिळवलं आहे नऊ मिळवलं आहे अकरा मिळवला आहे तेरा मिळवा म्हणजे उत्तर किती येणार आपलं पन्नास पर्याय नंबर दोन त्यानंतर एकोणतीस आहे सदोतीस आहे त्रेचाळीस आहे त्रेपन्न आहे या तर सगळ्या मूळ संख्या आपल्याला दिसत आहेत बघा आता या सगळ्या मूळ संख्या कशा पद्धतीने मांडल्या आहेत ते बघूया एकोणतीस नंतर एकतीस ही मूळ संख्या सोडून दिली आहे आणि छदतीस लिहिली छदोतीस नंतरची एक्केचाळीस मूळ संख्या सो सोडून त्रेचाळीस लिहिली त्रेचाळीस नंतरची सत्तेचाळीस मूळ संख्या सोडून एक त्रेपन्न आहे आता त्रेपन्न नंतरची येणारी एक मूळ संख्या आपल्याला सोडायची आहे आणि त्यानंतर येणारी पुढची मूळ संख्या आपल्याला घ्यायची आहे मग त्रेपन्न नंतर कोणती मूळ संख्या येते बघा नीट विचार करा सत्तावन्न येते आणि नंतरची मूळ संख्या कोणती येते एकोणसाठ म्हणजे पर्याय नंबर आपला किती येतोय त्या ठिकाणी तीन एकोणसाठ हा आपला बरोबर येतोय पुढचा प्रश्न बघा अठ्ठावीसावा प्रश्न सहा चे तीन आठ छे तीन दहा छेद तीन बारा चे तीन पर प्रत्येकाचा छेद तीन ज्या सत्ताचा ठेवला आहे सहामध्ये दोन मिळवली आठ आठामध्ये दोन मिळवले दहा दहामध्ये दोन मिळवले बारा बारामध्ये दोन मिळवा चौदा चौदा छेद तीन म्हणजे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न बघा सात अठ्ठावीस अठरा बहात्तर प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी सात चोक अठ्ठावीस होतात बरोबर अठ्ठावीस नंतर इथं अठरा दिलाय अठरा चौक बहात्तर होतात परंतु आता इथं पुढे येणारी संख्या नेमकी किती असेल याचा आपण थोडासा विचार करूया नेमकं काय असेल बर सात चोक अठ्ठावीस बरोबर दिलंय परंतु या अठ्ठावीस मधून दहा कमी करून अठरा लिहिले आणि अठरा अठराच परत बहात्तर आहे मग बहात्तर मधून दहा वजा करा बासष्ट आपलं उत्तर येईल बासष्ट या ठिकाणी आपल्याला पर्याय नंबर चार मध्ये दिसतंय म्हणून पर्याय नंबर चार आपला बरोबर येणार आहे तिसरा प्रश्न बघा शून्य सात सव्वीस त्रेसष्ट शून्यानंतर सात आला आहे सात नंतर सव्वीस आला आहे सव्वीस नंतर त्रेसष्ट आलेला आहे आता या संख्या जर आपण सगळ्या व्यवस्थित बघितल्या तर आपल्याला काय दिसतंय प्रत्येक संख्या घनसंख्येच्या जवळची संख्या आहे एकाच्या घनमधून एक वजा केला शून्य दोनाच्या घनमधून एक वजा केला आठामधून एक गेला सात तीनाचा गण सत्तावीसमधून एक वजा केला सव्वीस चाराचा गण चौ चौसष्ट मधून एक गेला त्रेसष्ट मग पुढची संख्या क्रमाने येणारी पाच आहे पाचाचा गण एकशे पंचवीस मधून एक गेला एकशे चोवीस म्हणून पर्याय नंबर तीन बरोबर आहे प्रश्न एकतीस हवा बघा नऊ सत्तावीस पंचेचाळीस त्रेसष्ट नवाच्या पटीतील संख्या आहेत नवा एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस बरोबर नवा पाच पंचेचाळीस म्हणजे एक पहिल्या नंबरची तिसऱ्या नंबर नंबरची पाचव्या नंबरची सातव्या नंबरची नवव्या नंबरची येईल म्हणजे नमनम एक्क्याऐंशी उत्तर आपलं त्या ठिकाणी येणार आहे बत्तीस हवं बघा दोन छेत तीन एक छेद सहा पाच छेद चार तीन छेद आठ प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल अंश आणि छेदाची बेरीज करा पाच सहा आणि एक सात पाचन चार नऊ आठन तीन अकरा बघा पाच सात नऊ अकरा पुढे छेदा आणि अंशाची बेरीज तेरा आली पाहिजे नऊ तीन बारा होतात सहा सात तेरा होतात म्हणून पर्याय नंबर दोन आपला त्या ठिकाणी बरोबर येतोय चार पाच आठ दहा बारा पंधरा चार आठ चार चार दुने आट, चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा म्हणजे पर्याय नंबर दोन आपला येणार दोन मालिका या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मध्ये पाच एक पाच पाच चा दोन दहा पाच त्रिक पंधराचा पाडा म्हटलेला आहे आणि या मालिकेत चाराचा पाडा म्हटलेला आहे प्रश्न चौथा सहा बघा पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल दोन हजार एकोणवीसला हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे तेरा सतरा पंचवीस चार मिळवले आठ मिळवले पुढे सात मिळवले आहेत पुढे पाच मिळवले आहेत या ठिकाणी जर नीट आपण बघितलं तर तेरा ही मूळ संख्या आहे सतरा मूळ संख्या आहे परंतु एक संयुक्त संख्या आपल्याला दिसते मग आता या, या ठिकाणी नेमकं काय कोणता का नियम वापरलेला असेल नीट शोधा बघा तेरानंतर सतरा आलेला आहे सतरानंतर पंचवीस आहे पंचवीस नंतर बत्तीस आहे बत्तीस नंतर सदोतीस आहे तर सदोतीस नंतर तर या ठिकाणी बघा पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज करा चार ती त्याच्यात मिळवा सतरा झाले यांची दोघांची बेरीज करा आठ सतरामध्ये मिळवा पंचवीस झाले पाचन दोन सात याच्यात मिळवा बत्तीस झाले बत्तीसमधील पाच बत्तीसमध्ये मिळवा सदोतीस झाले आता सदोतीसमधील तीन आणि सातची बेरीज दहा होतात ती सदोतीसमध्ये मिळवा सत्तेचाळीस आपलं उत्तर येणार आहे शेवटचा प्रश्न बघूया एक दोन चार आठ एकाच्या दुप्पट चार दोन दोनाच्या दुप्पट चार चाराच्या दुप्पट आठ आठाच्या दुप्पट सोडा परंतु इथं सोडा आपल्याला पर्याय दिलेला नाही व काय अंक असेल आता एकाच्या दुप्पट तर केलेला इथं बरोबर दोनाच्या दुप्पट पण केले चार चाराच्या दुप्पट आठ आहे पण आठाच्या दुप्पट सोडा आपल्याला पर्याय दिलेला नाही मग नेमकं काय असेल आता या ठिकाणी जर आपण नीट बघितलं तर आपल्याला उत्तर काय सापडेल नीट बघा विचार करा थोडस बघा एकाचे दुप्पट केले त्याचा वर्ग केला चाराच्या दुप्पट केले आठ आठाचा वर्ग करा चौसष्ट आपलं उत्तर येईल म्हणजे एक वर्ग संख्या आहे एक दुप्पट संख्या आहे पहिल्यांदा एकाच्या दुप्पट केलं आहे त्याच्यात वर्ग केला आहे चाराच्या दुप्पट केलं आहे आठ आठाच्या वर्ग चौसष्ट आपलं त्या ठिकाणी उत्तर येणार आहे अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडा आपल्या वेगवेगळ्या कमेंट्सवर त्या ठिकाणी आपण नवनवीन व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण